काल डॉक्टर स्वप्ना पाटकरने नीलम गोरे ताईंची भेट घेतली आणि तिथे तिने परत एकदा तक्रार केलेली आहे की हा संजय राजाराम राऊत तिला छळतो आहे, तिच्या मागे माणसं लावलेली आहेत, तिचं जीणं मुश्किल करून टाकलेलं आहे. महाराष्ट्रातली एक महिला अशा पद्धतीने या संजय राजाराम राऊत बद्दल भीती व्यक्त करत असेल, तिने तिच्या दोन पाने पत्रामध्ये हिने कुठल्या पद्धतीने तिला छळलं याचा सगळा पाढ्यात परत एकदा वाचलेला आहे. या निमित्ताने मीही पोलीस खात्याला विनंती करेन, आग्रह करेन, येणाऱ्या अधिवेशनामध्ये पण आम्ही हा विषय लावून धरणार आहे की अशा महिलांना छळणारे, महिलांचा शोषण करणारे आणि खुलेआम पद्धतीने त्यांना धमक्या देणारे हे लोकांच्या समोर जाऊन प्रचार कसे करतायत, कसे बाहेर मोकाट फिरतायत. उद्या अशाच पद्धतीने अन्य माता भगिनींना पण अशाच धमकवण्याचे प्रकार झाले तर माता भगिनी घराच्या बाहेर निघण्याच्या बंद होतील. आम्ही पहिलं ऐकलेलं का चंबलमध्ये अशा डाकू बाहेर निघायचे तेव्हा महिला घराच्या बाहेर यायच्या नाहीत, तसंच उद्या हा संजय राजाराम राऊत फिरायला लागला तर माता भगिनी पण घराच्या बाहेर येणार नाहीत. मोठा आज सकाळी औरंगाची तुलना आमच्या आदरणीय मोदी साहेब आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या मंडळींबरोबर करतोय, पण औरंगाचे सगळेच गुण, महिलांना छळणं, हिंदू विरोधी, हिंदू द्वेष्टी, नातेवाईकांना छळणं, हे सगळेचे सगळे गुण हे या संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकांनी घेतलेले आहेत. छत्रपती शिवरायांनी ज्या पद्धतीने औरंगाच्या विरोधात महाराष्ट्रातल्या माता भगिनींना वाचवलं, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याच मार्गावर ह्या गेली 10 वर्ष आमच्या कुठल्याही माता भगिनींवर वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारच्या अंतर कधीही झालेली नाही. म्हणून खरा औरंगा कोण आणि औरंगाच्या कवरच्या बाजूला आता आम्ही 2 अजून खड्डे खोदण्याचं सुरू केलेलं आहे. 4 जून पर्यंत ते खड्डे तयार होतील आणि मग औरंगाच्या बाजूला अजून 2 कबर तिथे बघायला मिळतील, जेणेकरून महाराष्ट्राला पण कळून दे, पुढच्या पिढीला पण कळून दे की औरंगाच्या वृत्तीचे हे अजून 2 कार्टे. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राला वाकड्या नजरेने पाहिलं, हिंदूंचा द्वेष केला, त्यांना याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्ही गाडू शकतो हे 4 जून नंतर निश्चित पद्धतीने दिसेल. म्हणून उगाच चित्रपटांच्या शक्ती कपूर सारखा जे काय तू सगळीकडे वावरतोस, घरात घेण्याच्या लायकीचा नाहीस, तुझ्या घरात महिला कशा राहत असतील ह्याचा आम्ही विचार पण करू शकत नाही. आणि तू मोठा मोदी साहेबांवर, आदरणीय अमित शाह साहेबांवर, आदरणीय देवेंद्र फडणवीसांवर, राणे साहेबांवर टीका करण्याची तुझी लायकी तरी आहे का? तुझ्या चारित्र्याच्या माणसाचा समाजामध्ये काही स्थान नाही. म्हणून तू परत अशा पद्धतीने अगर बडबड करत बसलास
तर मग भविष्यामध्ये हे महाराष्ट्रातल्या माता भगिनी तुला महाराष्ट्रात फिरून देणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. राणे साहेबांनी केंद्रीय मंत्री असताना काय दिवे लावले हे तुला बघायचेच असतील ना. तर आमची अपेक्षा होती की तू सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये प्रचाराला येशील, जेणेकरून काय दिवे लावले हे तुलाही बघायला मिळतील आणि आम्हालाही एक दिवा तुझ्या योग्य जागी फिट करायला भेटेल. रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जनतेला मतदारांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की राणे साहेबांनी 35 वर्ष त्यांची कशी सेवा केली आणि त्याचं उत्तर येणाऱ्या 4 जूनला तुला भेटेल. पण मला प्रश्न असा पडतो की आज प्रचाराच्या शेवटचा दिवस आहे, विनायक राऊतांवर तुझा तो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे की फक्त उबाट्याचा उमेदवार आहे? कारण का ह्या पूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये प्रचाराच्या दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि त्याचा पेंग्विन सोडून राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसचा एकही नेता प्रचाराला का आला नाही बड़ा नेता, हा प्रश्न विचारायचा आहे. का पवार साहेब इथे फिरकले नाहीत? राज्यभर फिरतायत ना, मग त्यांना का वाटलं नाही काही उबाट्याच्या किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी मी इथे जाऊन प्रचार करावा? का काँग्रेस पक्ष ज्याचा हा संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक दिवस रात्र तलवे चाटतात, त्याच्यातला एक पण मोठा नेता विनायक राऊताच्या प्रचाराला का आला नाही? ह्याचं खरं म्हणलं तर उत्तर या उबाट्याच्या प्रमुखांनी आणि नेत्यांनी आम्हाला दिलं पाहिजे. म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्या मंडळांना हे खात्री पटलेली आहे की विनायक राऊतला 7 मेला काय मतदान होत नाही, 4 मेला विनायक 4 जूनला निकाल हा महायुतीच्या बाजूनी लागलेला आहे. फक्त आता लीड किती वाढणार यावर सगळं खेळ राहिलेला आहे. म्हणून जी परिस्थिती आमच्या ह्या इकडच्या मतदारसंघाची अशी बघितल्यामुळे कितीही तुम्ही पेंग्विनला इथे आणा, कितीही पेंग्विनला नाचवा, कितीही तुमच्या त्या फावड्या पक्षप्रमुखला इथे येऊन कुदळ मारायला लावा, इकडली जनता ही महायुती आणि सन्मान्य राणे साहेबांच्या बाजूनी आहे एवढं मी ह्या निमित्ताने सांगतो. राज साहेबांना जेवढा प्रकल्पाचा विरोध किंवा प्रकल्पाचं महत्व समजतो ना तेवढा संजय राजाराम राऊतला आणि त्याच्या मालकाला समजत नाही. याचं कारण असं आहे, राज साहेब हे तोडपाणी करत नाहीत. उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत ह्यांचं आयुष्य जर तोडपाणीवर चालू आहे, प्रत्येक प्रकल्पासाठी ह्यांचे रेट कार्ड तयार आहेत. जैतापूरला विरोध करायचा तर एवढे पैसे, एवढे करोड. ग्रीन रिफायनरीला विरोध करायचा तर एवढे करोड. आज उद्धव ठाकरे ज्या गाड्या फिरवतो, जे मातोश्रीचा 2 मातोश्री बांधलेले आहेत ना, ते ह्या सगळ्या प्रकल्पाच्या विरोध करून खंडणीच्या पैशावर जगणारे हे लोक ह्यांना प्रकल्पाचा विरोध आणि प्रकल्पांचं महत्व किंबहुना रोजगार आमच्या कोकणामध्ये किती महत्वाचा आहे. कारण का सत्ता आल्यावर हे फक्त आपल्या मुलांबद्दल विचार करतात, म्हणून ह्यांना प्रकल्पाचं महत्व कळणार नाही. संजय राऊत असं देखील म्हणाले, राज ठाकरेंनी कोकणात जाऊन कोकणी जनतेचा अपमान केलेला. आता अपमान आणि मान हा कसा राखला जातो हे मुंबईमध्ये भांडूपमध्ये बसून कळणार नाही. कदाचित भांडूपच्या गलियां सगळ्यांशी बोलल्या, कारण भांडूपमध्ये आमचे कोकणातले खूप लोक राहतात, त्यांना जरा घराघरात जाऊन विचारलं असतं ना की कोकणामध्ये राज साहेब ठाकरेंनी येऊन जो काय काल करिश्मा किंवा जे काही वातावरण निर्माण केलं हे ह्या तीनपाट माणसाला भांडूपमध्ये बसून कळणार नाही. म्हणूनच तर कधी आयुष्यात भांडूपमध्ये ज्या वॉर्डमध्ये हा राहतो तिथे हा निवडून येऊ शकला नाही, म्हणून तिथे बसून इथल्या मान अपमानाची गोष्टी करू नये. सर, देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात एक कट रचला गेला होता, मोहित कंबोज यांनी ट्विट केलंय आणि ते म्हणाले की लवकरच याचा पर्दाफाश काही अधिकाऱ्यांना
बघा, आमचे मोहित कंबोजी ची यंत्रणा ही CBI आणि FBI दर्जेची आहे. जे पेनड्राईव्ह कदाचित CBI कडे नसतील, IB कडे नसतील, ते तेवढे पेनड्राईव्हचा वर्षभराचा साठा हा आमच्या मोहितजींकडे आहे. म्हणून मला असं वाटतं की आगे आगे देखो होताय क्या, जे काळ जेव्हा येईल तेव्हा मोठा बॉम्बस्फोट होईल एवढं निश्चित पद्धतीने सांगतो. ते का निलंबित केलं आणि बाग बढवणारे खासदार हे कुठल्या दृष्टिकोनात बाकावर बसणारे कुठल्या दृष्टिकोनातून काल राजसाहेब म्हटले हे कदाचित ती आमची सभा संध्याकाळी झाली असल्यामुळे संजय राजाराम राऊतला व्यवस्थित कळले नसेल. कारण का सभा जवळपास 10 संपली आणि तेव्हा 90 इफेक्ट व्यवस्थित आला असेल, म्हणून कदाचित त्यांना कळलं नसणार की राजसाहेबांचं म्हणण्याचं अर्थ काय होतं. कारण का केंद्रीय मंत्री झाल्यानंतर जेवढ्या कोकणाची आपण सेवा करू शकतो त्या अर्थाने ते बोलले होते. म्हणून कोकणात बाग बढवणाऱ्या खासदारांचा मान अपमान हा याला कधी कळणार नाही एवढं मी सांगेन. सर, विजय वडेट्टीवार यांनी असं म्हटलंय की शहीद हेमंत करकरे यांच्यावर चाललेली गोळी ही पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती, त्यांनी कुठेतरी शहीदांचा अपमान केल्याचं. ज्या पक्षातून विजय वडेट्टीवार येतात ना, त्यांनी हिंदू दहशतवाद हा शब्द त्यांच्या नेत्यांनी निर्माण केलेला होता. म्हणून काँग्रेस पक्ष जे आमचे मोदी साहेब वारंवार बोलतात ही मुस्लिम लीगचीच भाषा करतायत. उद्या अगर काँग्रेसची सत्ता आली तर हे कसाबचा पण स्मारक बांधून टाकतील, त्याच्यामध्ये पण मागे पुढे बघणार नाही. म्हणून विजय वडेट्टीवारांची भाषा ही खरी काँग्रेसची मानसिकता आणि काँग्रेसचा दृष्टिकोन दर्शवतं, म्हणून ह्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही. केसरकर जेव्हा तुमच्या बरोबर होते, मांडीला मांडी लावून बसले होते, तुमचा पक्ष वाढवत होते, तेव्हा तुम्ही त्यांना मंत्रीही बनवलं होतं, जिल्ह्याचा पालकमंत्रीही बनवलं होतं, तेव्हा केसरकर चांगले. केसरकरांना तुमचा खरा चेहरा दिसला आणि तुमच्या ढोंगणावर लाट मारली आणि म्याव आवाज निघायला लागला आणि म्हणून आम्ही वाईट. आणि खरं म्हटलं तर काल आदित्य ठाकरेंनी पाणबुडी प्रकल्प हा आमच्या सिंधुदुर्गातून का बाहेर घेऊन गेले याचा हिशोब दिला पाहिजे होता. पर्यटन मंत्री असताना हा पेंग्विन ठाकरे कितींदा सिंधुदुर्गात आला पर्यटनासाठीच्या दृष्टिकोनातून, पर्यटनाची वाढ बघण्यासाठी, हा खरं म्हटलं तर हिशोब मागितला पाहिजे ना. आता तुम्ही मतं मागण्यासाठी येता, पण जेव्हा तुम्ही स्वतः तू पर्यटन मंत्री होतास तेव्हा आमच्या सिंधुदुर्गाकडे ढुंकून तरी पाहिलं का? दारू पियाला आणि कसिनो खेळायला गोव्याला यायचे तुम्ही लोक, तू आणि तुझा तो चुलत भाऊ. तेव्हा तुला सिंधुदुर्गाचा मतदार आठवला नाही, रत्नागिरीचा मतदार आठवला नाही, तेव्हा गोव्याची दारू जास्त आवडायची. म्हणून आता जो काही येतोय ते खरं म्हणजे हिशोब दिला पाहिजे की मी पर्यटन मंत्री जेव्हा होतो तेव्हा कोकणातला पर्यटन वाढवण्यासाठी मी काय काय केलं ही बोलण्याची हिंमत त्या कवळ्या ठाकरेला आहे का? हा प्रश्न खरं म्हणजे त्याला विचारायला पाहिजे होता. थोडा काल प्रहारचा बॅच लावून त्याच्यासमोर जायची माझी इच्छा होती पत्रकार म्हणून प्रश्न विचारायला. मग कुठून कुठून म्याव म्यावचा आवाज आला असता, कुठला कुठला भोकातून कळलं असतं. अरे बापरे, किती लढतात. जामनगर मध्ये जाऊन अंबानींच्या लग्नाला जाणं आवडतं, तेव्हा गुजरात आम्हाला आवडतं. ढोकळा खायला नाईट लाईफ मध्ये आवडतं, पण गुजरात लंडन मध्ये जात असताना मोठे मोठे घड्याळ आणि मोठे मोठे ब्रँडेड कपडे जेव्हा घ्यायचे असतात तेव्हा गुजरातींचे पैसे चालतात. मग आणि अन्य वेळी राजकारणासाठी निवडणुकीसाठी
गुजराती समाजाला शिव्या घालायच्या, ह्याला म्हणतात उद्धव ठाकरेंनी कुटुंब. म्हणून पहिलं तू फिरणारा गाडी, हातात घातलेला वॉच आणि पॅन्टीतलं अंडरवेअर हे पहिलं गुजरातींकडून घेण्याचं बंद कर आणि मग गुजरातींवर शिव्या घाल. सर, उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली, ते म्हणतात तुम्ही बाळासाहेबांचे विचार मानता मग हिंदू हृदय सम्राट का म्हणत नाही. अहो, महाविकास आघाडीच्या टायमाला ह्याच उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणायचे लाज वाटायची, कारण का लगेच मात 10 जनपदची मम्मी शिव्या घालायची वरतून फोन करून. तेव्हा जनाब बाळासाहेब ठाकरे यांचे कॅलेंडर हे लोक छापायचे. पहिलं तू तुझ्या वडिलांना मुख्यमंत्री असताना हिंदू हृदय सम्राट तू राहुल गांधींच्या समोर बोलून दाखव. शिवाजी पार्क मध्ये तुला तमाम हिंदू माता भगिनी बोलायसाठी तुझी भीती वाटते, तेव्हा हातभर फाटते राहुल गांधी समोर. म्हणून आम्हाला बोलू नकोस. हिंदुत्वाची व्याख्या आणि बाळासाहेबांवरचं प्रेम हे जेवढं उद्धव ठाकरेंनी केलं नसेल ना, तेवढं आमच्या मोदी साहेबांनी आणि आमच्या शाह साहेबांनी केलेलं आहे. विनायक राऊत यांनी आता एक प्रेस घेतली, त्यामध्ये असं म्हटलं की नारायण राणेंच्या बुडत्या जहाजाला आधार देण्यासाठी राज ठाकरे यांनी सभा घेतली, मात्र नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांचा त्यांनी द्वेष केला. आमची बुडती जहाज आहे तर मग तुझी नाव तर खोलात जाऊन ठेवलेली आहे. तू राजसाहेब ठाकरे असो, अमितभाई शाह असो, अन्य जे काही प्रमुख नेते मंडळी आमच्या प्रचारासाठी जे आतापर्यंत इथे आले आम्हाला आधार दिलं, तू पहिलं सांग तुझ्या महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चे पवार साहेब असतील किंवा काँग्रेसचे प्रमुख नेते तुझ्या प्रचारासाठी तुमच्या प्रचारासाठी का आले नाही? तुम्हाला काय राजकीय लावारिस करू टाकलाय का? ही सीट फक्त उबाटा म्हणून लढवताय की महाविकास आघाडी म्हणून लढवताय? जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाचे नेते सोडून राज्याचा एक नेता या विनायक राऊतांच्या प्रचारासाठी आलेला नाहीये. तिथूनच शिक्कामोर्तब झालंय की ह्याची सीट पडल्यात जमा आहे, पराभूत झालेला आहे आणि राणेसाहेब 4 जून नंतर इकडचे खासदार आहेत हे शिक्कामोर्तब झालेलं आहे. प्रकाश शेंडगेजी एक आरोप केलाय, ते म्हणतात की कोण? प्रकाश शेंडगे. हा हा, प्रकाश शेंडगेजी. प्रकाश आंबेडकरांचा पक्ष वंचितसाठी की जनधनक्यांसाठी ते चळवळीचे लसके तोडल्याशिवाय राहणार नाही. मला मी ऐकलेलं नाही, त्यावर बोलू शकत नाही. सर, संजय राऊत यांनी एक्स या सोशल माध्यमावर एक पोस्ट शेअर केली, शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. त्या पोस्ट मध्ये असं म्हटलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भ्रष्टाचार हा शिष्टाचार आहे, सध्याचे महाराष्ट्रातले मिंदे सरकार त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. आणि ते असं म्हणाले की नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत 800 कोटीचा भूखंड घोटाळा महानगर विकास खात्याच्या अंतर्गत झाला आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांनी टीका केली. अरे त्याला बोल तू गप रे. अरे तू पहिलं सपना पाटकरच्या आरोपाला उत्तर दे पहिलं. तू स्वतःला मर्द समजतोस ना, तर डॉक्टर स्वप्ना पाटकरनी जे आरोप केले ते खरे आहेत का खोटे आहेत त्याच्याबद्दल जरा एक्सवर एक पोस्ट ली, नंतर तुझे एक्स 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 व्हिडिओ आम्हाला बाहेर दाखवायला लागतील, मग अडचण होईल तुला. नारायण राणे 35 वर्षात सिंधुदुर्गचा आमूलाग्र बदल केला असं ते म्हणतात, तर नेमका बदल काय केला याचा आम्ही शोध घेतोय. विनायक राऊत ज्या रस्त्यावरून फिरतात ना, नॅशनल हायवे, ज्या चिपी विमानतळांनी येतात, हा जे काही आजूबाजूचे जे काही त्यांना हे काही जो विकास दिसतोय ना, हे राणे साहेबांच्याच माध्यमातून आहे. आणि म्हणूनच विनायक राऊतांच्या आजूबाजूला सगळे बसलेले लोक हे माझी राणे समर्थकच आहे. विनायक राऊत म्हणून त्यांनी एकही कार्यकर्ता स्वतःचा उभा केलेला नाही, सगळ्या माझी राणे समर्थकांच्याच जोरावर विनायक राऊत आज इलेक्शन लढवत आहे. प्रत्येकावर राणेसाहेबांचे शेंदूर लावलेला आहे जे ते आजूबाजूला बसलेले आहे. म्हणून त्यांनी त्यांना सांगेन मी की तुमचा विसर्जन 4 जूनला अटळ आहे, म्हणून तुम्ही कितीही बडबड केली आता लोकांनी ठरवलेलं आहे की हा बडबड करणारा खासदार निष्क्रिय खासदार आम्हाला आता नाकारायचा आहे आणि आम्हाला कर्तबगार एक केंद्रीय मंत्री म्हणून आमचा विकास करणारा शब्द पाळणारा आणि कोकणाला कॅलिफोर्नियाच्या पण पुढे घेऊन जाणारा खासदार आम्हाला आता 7 मेला निवडायचा आहे.
म्हणून विनायक राऊत रेस्ट इन पीस, राम नाम सत्य। आतापर्यंत जो प्रचार यंत्रणा आम्ही सगळ्यांनी महायुतीचं कार्यकर्ते म्हणून आम्ही जे राबवली, लोकांनी लोकांसाठी ही निवडणूक राजकीयपेक्षा भावनिक आहे। 35 वर्ष ज्या व्यक्तीने त्यांच्या राजकारणाच्या पलीकडे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मदत केलेली आहे, वैयक्तिक आयुष्यामध्ये आधार दिलेला आहे, सुख दुःखामध्ये जे राणेसाहेब उभे राहिलेले आहेत त्यात राणेसाहेबांना आपलं मत देऊन परतफेड करण्याची संधी लोकांना 7 मेला मिळते ह्याबद्दल लोकांना समाधान आहे। त्याचबरोबर आदरणीय मोदीजींनी जे गेली 10 वर्षांमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून, कारण का प्रत्येक घरामध्ये किमान 2 तरी लाभार्थी आम्हा लोकांना भेटले आणि ते प्रत्येकाने सांगितलं की आम्हाला मोदीजींना अगर आभार मानायचं असेल तर 7 मे हा एकमेव साधन आहे जिथे आम्ही हक्काने त्यांना सांगू शकतो की मोदीजी तुमच्या योजनांमुळे आज आमची मुलं शाळेत शिकतायत, माझ्या घरातली चूल पेटते, म्हणून ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आम्हाला मोदीजी आणि राणेसाहेबांच्या नावांची जी काही मतं आहेत ते मोठ्यातलं मोठं मतधिक्य, कारण का आम्हाला मतदारांनी सांगितले तुम्ही बिलकुल मतधिक्यचा आकडा सांगू नका, कारण का ऐतिहासिक मतधिक्य भेटेल एवढा मला ठाम विश्वास आहे। वैयक्तिक टीका विरोधात करत होते पण आम्ही विकासावर बोलत होतो आणि वैयक्तिक टीका जे झाल्या झाल्या त्याचे प्रश्न आम्हाला विचारण्यासाठी उत्सुक असणारे पत्रकार पण आम्हाला खूप भेटले है ना, म्हणून आमच्या महाविकास महायुती म्हणून आम्ही ही पूर्ण निवडणूक ही फक्त विकासावर लढवलेली आहे। आम्हाला विकास हा कोकणामध्ये हवा आहे, इकडच्या मुलांना 2 हाताला काम हवंय। आमची इच्छा आहे की जेवढे आमचे कोकणातली मुलं आज गोवा राज्यात आहेत, आज कोल्हापूरला आहेत, मुंबईला आहेत, त्यांनी परत आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये येऊन काम करावं, आपल्या कुटुंबाबरोबर राहावं। राणेसाहेबांनी काल पण सभेमध्ये आश्वस्त केलंय की पुढची 5 वर्ष ही मी रोजगार निर्मितीवर लक्ष देणार, उद्योगधंदे आणणार, म्हणून त्या दृष्टिकोनात आमची निवडणूक महत्वाची आहे। वैयक्तिक टीका ही आम्ही 4 जूनच्या नंतर त्याला उत्तर देऊ, तेव्हा तुम्ही नक्की आम्हाला भेटायला यालच म्हणून आपलं स्वागत। सर, नारायण राणेंची कळी उचलायची आणि मला बदनाम करायचं अशी स्क्रिप्ट काल राज ठाकरेंना दिली होती अशी टीका विनायक राऊत करतात। असं आहे ना, तळी उचलणारे, भांडी घासणारे आणि दुसऱ्यांसाठी टेबल खुर्ची लावणाऱ्यांना तळी उचलणाऱ्याचीच भाषा करणार। शेवटी राजसाहेब हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे आहेत, म्हणून त्यांच्यावर टीका करणं म्हणजे हे बाळासाहेबांचा अपमान आहे। म्हणून विनायक राऊतांनी विचार करून बोलावं, कारण का आता जास्त दिवस सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या राजकारणामध्ये त्यांचे राहिलेले नाहीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।